नमस्ते, मी पूजा बागवे, मोहम्मद मालवणीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी बनवते कोळंबी आणि कांद्याची सुकी भाजी. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. चला आता आपण सुरुवात करूया. साहित्य: कोळंबी, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, टोमॅटो, कांदा, पाटीचा कांदा, राई, धना पावडर, मसाला, हळद, जिरं आणि आल्याची पेस्ट. आता आपण बनवायला सुरुवात करूया. आता मी इंडक्शन ऑन करते आणि कढई गरम व्हायला देते. कढई आपली छान गरम झाली आहे. आता त्यात मी मोठा चमचा एक तेल टाकते. तेल थोडं जास्त घ्यायचं कारण कांदा टोमॅटो आपल्याला त्यात फ्राय करायचं आहे. तेल गरम झालं काय त्यात अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची पाने, कढीपत्ता टाकायचा. राई उडू नये म्हणून हळद टाकते. आता फोडणी आपली छान तयार आहे. आता हा पाटीचा कांदा आहे ना, हा मी साधा कांदा नाही घेतलाय, पाटीचा कांदा आहे. हा बघा, असा कांदा आहे ना, हा कापून घेतलाय. तो ह्यामध्ये मी टाकते. आणि हा कांदा छान ब्राऊन करायचा मस्त असा. कोळंबीमध्ये कसं साध्या कांद्यापेक्षा हा हिरवा पाटीचा कांदा टाकला ना तर चांगली टेस्ट येते, चव येते, मस्त लागतं. हा बघा, कांदा छान भाजला आहे. आता हा टोमॅटो, हा एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे, तो मी ह्यामध्ये टाकते. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं. आता हा बारीक चिरलेला लसूण आहे, हे बघा, असा छान चिरून घ्यायचा. त्याची पेस्ट नाही करायची, असाच ठेवायचा बारीक चिरलेला. त्यानंतर हे आल्याची पेस्ट आहे, एक चमचा आहे, ती ह्यामध्ये टाकायची. ही एक चमचा आल्याची पेस्ट.
कांदा टोमॅटो छान शिजला. आता आपण तिखट मसाला टाकणार. आम्ही 1.5 चमचा टाकते. तुम्ही जेवढं तिखट खाणार तेवढं त्या प्रमाणात तुम्ही टाका. आणि ही धना पावडर आहे. ही धना पावडर मी 1 चमचा टाकते, छोटा 1 चमचा. हळद पहिली आपण टाकली, आता थोडीशी म्हणजे 1/2 चमचा एवढी हळद टाकते. यात तुम्ही गरम मसाला पावडरही टाकू शकता. आता छान शिजलं. आता ही कोळंबी ही आपण त्यात टाकणार. यामध्ये आपण पाणी वापरणार नाही आहे, नुसतं तेलामध्ये शिजवणार. हे फक्त तेलामध्ये शिजवायचं, पाणी थोडंही नाही वापरायचं. आता चवीनुसार मीठ. आणि हे कोकम आहे, हे सर्वांना माहिती आहे. कोकम त्यात टाकायचं. जर तुमच्याकडे कोकम नसेल तर थोडी चिंच टाका, चिंचही चांगली छान वाटते. हे मी 3 कोकम टाकते. असं थोडं फाडून टाकायचं म्हणजे सगळीकडे आंबटपणा छान लागतो. आता ह्याच्यावर मी 5 मिनटं बारीक गॅसवर हे शिजायला द्यायचं. पाणी टाकायचं नाही, फक्त बारीक गॅसवर शिजायला द्यायचं. आपली आता 5 मिनटं झाली आहेत. आता आपण ओपन करून उघडून बघूया. हे बघा कसे मस्त असे छान शिजले आहे. छान कोलंबी शिजली. आता हा पाटीचा कांदा आहे ना, हा आपण त्यात टाकणार आहे. असा मस्त छान असं मिक्स करायचं. ह्या साध्या कांद्याऐवजी आपण हा पाटीचा कांदा आणि कोलंबी बनवली ना, सुंदर लागतात, छान लागतात. हे चपातीसोबत आणि भाकरीसोबत खाऊ शकता.
आता परत आपण 2 मिनटं झाकून ठेवणार, कारण आता आपण पाटीचा कांदा टाकल्यानं त्याला थोडी वाफ लागायला पाहिजे. म्हणून 2 मिनटं मी बंद करून ठेवते. आपली 2 मिनटं झाली आहे, आता आपण उघडून पाहूया. मग छान कांदा, कांद्याची पात पण छान शिजली. मस्त आता कोलंबी आणि कांद्याची पात छान शिजली. ह्यात मी पाणी वापरलं नाही आहे. कोलंबीला आणि कांद्याच्या पातीला आपणच पाणी सुटतं, म्हणून फक्त ते वाफेवरच शिजवायची असतात. आता कोथिंबीर टाकणार वरती. आपली कोलंबी तयार आहे. इंडक्शन बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा किती छान असा कलर आला आहे, आणि तेवढी दिसायलाही छान आणि खायलाही टेस्टी. हे तुम्ही करून पहा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्यू.